या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कंबाईन ग्रॅव्हिटी सिस्टम अँड पंपिंग सिस्टम. ग्रॅव्हिटी सिस्टम आणि पंपिंग सिस्टम या दोन्ही सिस्टमचा वापर करून आपण पाण्याला डिस्ट्रीब्यूट कसे करणार ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो फ्रेंड्स, मी आकाश देशपांडे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, पूर्णपणे बघा, तेव्हाच तुम्हाला समजेल. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. इन दिस सिस्टम वॉटर इज पम्प टू अन इलिव्हेटेड टँक. फ्रॉम दिस इलिव्हेटेड टँक इट फ्लोज अंडर ग्रॅव्हिटी टू द डिस्ट्रीब्युशन एरिया. पंपिंग सिस्टममध्ये आपण ज्या प्रकारे पाण्याला पंपद्वारे काढलं आणि एका टँकमध्ये स्टोअर केलं तशाच प्रकारे या सिस्टममध्ये सुद्धा करायचं आहे. त्यानंतर ग्रॅव्हिटी सिस्टमद्वारे आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये पाण्याला जसं डिस्ट्रीब्यूट केलं त्याचप्रकारे या सिस्टममध्ये करायचं आहे. म्हणजे दोन्ही मिळून एक हे कंबाईंड ग्रॅव्हिटी अँड पंपिंग सिस्टम हो, त्यालाच आपण कंबाईंड ग्रॅव्हिटी अँड पंपिंग सिस्टम असे म्हणतो. तुम्ही ते इमेजमध्ये बघू शकता की कशाप्रकारे त्या सिस्टमची इमेज आहे. राईट कॉर्नरला तुम्हाला एक पंप हाऊस दिसत असेल, त्याच्यानंतर मिडलमध्ये एक टँक आहे, त्या टँकद्वारे आपण लेफ्ट साईडला आपण डिस्ट्रीब्युशन एरियापर्यंत आपल्याला पाण्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. नंतर बघून घेऊया त्याचे ॲडव्हॅन्टेजेस. ॲडव्हॅन्टेजेसमधला फर्स्ट पॉईंट आहे, धीस सिस्टम इज मोर इकॉनॉमिकल, रिलायबल अँड इफिशियंट. सेकंड पॉईंट आहे, बॅलेन्स रिझर्व इन स्टोरेज इज यूज फॉर फायर डिमांड. थर्ड पॉईंट आहे, फेल्युअर ऑफ पॉवर डज नॉट अफेक्ट. अँड फोर्थ पॉईंट, पंपिंग इज विथ कॉन्स्टंट स्पीड. सिस्टम इकॉनॉमिकल आहे कारण याच्यामध्ये दोन्ही कंबाईन आणि ग्रॅव्हिटी सिस्टमचा उपयोग केलेला आहे. समजा एखाद्या वेळेस पॉवर फेल्युअर झालं तर ते अफेक्ट नाही करणार. म्हणजे पुन्हा एकदा सांगायचं झाल्यास, आपण पंपद्वारे पाणी काढून एका टँकमध्ये स्टोअर करून तो डिस्ट्रीब्युशन एरियापर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे, त्यालाच आपण कंबाईन ग्रॅव्हिटी सिस्टम अँड पंपिंग सिस्टम असे म्हणतो. मी सांगितलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडत असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.